बारवाडे येथे रस्ता कामाचा शुभारंभ। मंत्री शशिकला जोल्ले यांनी दिला 50 लाखाचा निधी। बारवाडे येथील प्रभाग क्रमांक 1 मधील निर्वाणी गल्लीत रस्ता कामासाठी मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नातून सार्वजनिक बांधकाम खात्यामधून 50 लाख रुपये मंजूर झाले असून या रस्ता कामाचा शुभारंभ निप्पाणी ग्रामीण भाजपा अध्यक्ष पवन पाटील, कारदगा जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगुळे, तालुका पंचायत सदस्य वीरेंद्र माने यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। याप्रसंगी बोलताना सुमित्रा उगळे म्हणाल्या, मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नाने निप्पाणी मतदारसंघाचे नंदनवन करण्याचे काम सुरू आहे। कोट्यावधी रुपयांचा निधी गावागावापर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले। रस्त्याची सगळ्यांनी आतुरतेने वाट पाहून आपल्या वहिनीने ही अडचण लक्षात घेतली आणि इथं 50 लाखाचा निधी मंजूर करून आणला। जसा पाहिजे त्या पद्धतीने हा रस्ता चांगल्या पद्धतीने करण्यात यावा, लोकांची अडचण कुठल्याही पद्धतीची होऊ नये अशा अडचणी लक्षात घेऊन आपल्या भागाचा विकास करणारे आपल्या विकासरत्न वहिनी खरोखरच त्यांच्या माध्यमातून पूर्ण भागाचा विकास झालेलाच आहे। इथून पुढे जी काही छोटी मोठी कामं राहिलेली असतील ती सुद्धा आपल्या वहिनी आपल्या अण्णा कामं पूर्ण करतील आणि त्यांना अशा ह्या कामाबद्दल लाख लाख हार्दिक शुभेच्छा देते आणि अशाच पद्धतीने आपल्या बारवाड नगरीचा तसेच संपूर्ण आसपासच्या भागाचा विकास व्हावा एवढाच ईश्वरचरणी प्रार्थना करते। या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी विजय संगापगोळ, सुदीप उगळे, माजी ग्रामपंचायत अध्यक्षा जयश्री बत्ते, गुणंदर निर्वाणे, राजेंद्र चौगुले, राजेंद्र निगवे, संजय देसाई, अप्पासो बत्ते, सुनील देसाई, रावसाहेब चौगुले, विनोद जाधव, दादासो मधाळे, किरण कांबळे, महंतेश पाटील, रवींद्र चौगुले, दिलीप कोणे, शिवाजी शिर्के, सरदार चौगुले, अभय निर्वाणे, यशवंत जाधव, कंत्राटदार लक्ष्मण पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते।